आज आपण बनवणार आहोत तुरीचं कडण आणि खरपूस भाकरी. आपण प्रथम भाकरी करून घेणार आहोत. भाकरी बनवण्यासाठी मी प्रथम परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे. सर्व पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत. पीठ मळताना पीठ व्यवस्थित मळता येत नसेल तर तुम्ही ताटाच्या खाली किंवा परातीच्या खाली नॅपकिन ओला करून टाकायचा, म्हणजे पीठ व्यवस्थित मळता येते. आता आपण भाकरीचे पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं तर भाकरी खूप सुंदर येते. आता आपण याचा उंडा करून घेणार आहोत. आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे. त्यानंतर आता आपण भाकरी करायला घेणार आहोत. भाकरी करण्याच्या आधी आपण थोडंसं परातीमध्ये पीठ घातलं आहे आणि त्याच्यावरती उंडा ठेवून अशा पद्धतीने आपण भाकरी थापून घेणार आहोत. एक हात साईडला लावल्याने भाकरी गोल येते. जर तुम्हाला दोन्ही हाताने जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एका हाताने भाकरी करू शकताय. आपली भाकरी तयार आहे. भाकरी मोडते ती म्हणजे भाकरी आपण तव्यावर टाकताना. तर भाकरी कशी उचलायची, एक हात भाकरीच्या खाली ठेवायचा आणि दुसऱ्या हातामध्ये ती घेऊन आपण ती तव्यावरती टाकणार आहोत. तव्यावर टाकतानाही एक एक हात सोडायचा, म्हणजे भाकरी व्यवस्थित तव्यावरती टाकता येते. भाकरी तव्यावर टाकली की अशा पद्धतीने भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि अर्धा मिनिटानंतर भाकरी आपण उलटणार आहोत. भाकरी कशी उलटायची ते तुम्ही पाहू शकताय. भाकरी उलटली की तव्यावरती ती तशीच ठेवायची, म्हणजे एक साईडने छान भाजेल. आता आपण भाकरी उचलून पाहूया. थोडीशी राहिली आहे म्हणून मी तव्यावरती परत टाकली. आता छान भाकरी भाजली आहे. गॅसवरती भाकरी कशी भाजायची ते आपण पाहूया. भाकरी अशा पद्धतीने आपण गॅसवरती ठेवलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने भाकरी फिरवत राहायची. तुम्ही पाहू शकताय भाकरी छान फुगली आहे. आपली भाकरी भाजून झाली. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक ठिकाणी भाकरी भाजली आहे. आता आपण भाकरी खरपूस होण्यासाठी ठेवणार आहोत. तवा मंद आचेवरती ठेवायचा आणि त्यावर भाकरी अशा पद्धतीने ठेवायची. कडण बनवण्यासाठी मी उखळामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण कुटून घेणार आहे. लसूण आणि कोथिंबीर बारीक झाली की त्याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तुम्ही शेंगदाण्याही घालू शकताय.
सर्व एकजीव करून आपण ते परत सर्व कुटून घेणार आहोत. आता आपण तुरीला फोडणी देणार आहोत. या ठिकाणी मी तूर शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय तूर छान शिजली आहे. प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसणाला सोनेरी रंग आला की आपण जे वाटण केलं आहे त्याच्यातील थोडंसं वाटण आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण आता लाल मिरचीची पूड घालूयात. आणि जी शिजवलेली तूर आहे ती आता आपण घालणार आहोत. आपण आता भाजीला चवीनुसार मीठ घालूया. आपण आता भाजीमध्ये जे राहिलेलं वाटण आहे ते घालून घेतलंय. आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि फुल गॅसवरती कढणाला एक उकळी आणायची आहे. आपलं कढण तयार आहे. आणि आपण गॅसवर ठेवलेली भाकरी ही छान खरपूस झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुरीचं कढण आणि खरपूस भाकरी बनवू शकता.